ज्या लोकांचं वजन जास्त आहे किंवा प्रकृती स्थूल आहे किंवा ज्या लोकांना भूक कमी लागते अशा लोकांनी नवरात्रीचे उपवास करताना काही विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. वजन जास्त असणं, भूक कमी असणं हे कफ प्रकृतीचं लक्षण आहे आणि कफ प्रकृतीमध्ये अग्निमांद्य किंवा भूक ही मर्यादितच असते. कफ प्रकृती म्हणजे भूक कमी असणं हे नैसर्गिकच असतं, त्याच्यामुळं आपण भाजलेलं धान्य हे नवरात्रीत आपण सेवन करू शकतो. ज्या पण धान्याचं आपण सेवन करतो ते भाजून जर आपण घेतलं तर ते पचायला हलकं होतं आणि त्यांनी आपलं अग्निमांद्य वाढत नाही किंवा आपल्या शरीरात चयापचय क्रिया डिस्टर्ब होत नाही. त्याच्यामुळे आपण ज्या पण अन्नाचं सेवन करणार आहोत ते थोडंसं भाजून मग त्याचं सेवन करावं. दुसरा भाग कफ प्रकृतीचे लोक करू शकतात ते म्हणजे हर्बल टी किंवा ज्याला आपण कषाय म्हणून आपण कोविडमध्ये सेवन केलं की वेगवेगळ्या पदार्थाचे मसाल्याचे पदार्थ विशेषतः दालचिनी, लवंग, इलायची ह्याच्यापासून बनणारा हर्बल टी किंवा काढा जर आपण सेवन केला तर हा आपला अग्निमांद्य कमी करतो, आपली भूक पचनशक्ती चांगली ठेवायला मदत करतो. त्याच्यामुळं उपवासात जड पदार्थ खाऊन आपली चयापचय क्रिया बिघडत नाही आणि आपलं आरोग्य चांगलं राहायला मदत मिळते. आरोग्यपूर्ण नवरात्रीमध्ये आपण बघतो की आपलं आरोग्य नवरात्रीत बिघडू कसं द्यायचं नाही किंवा आरोग्य कसं चांगलं ठेवावं, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांची कफ प्रकृती आहे किंवा जे लोक स्थूल आहेत. आणि जर तुम्ही आम्हाला फॉलो करत नसाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आणि या सिरीजमुळे तुमचं आरोग्य चांगलं राहायला मदत करून घ्या. धन्यवाद. निरोगी भाव.